जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, प्रभुदेवा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं परत एकदा सहज स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाचे नवनवीन जी आर त्याचबरोबर शेतीविषयक किंवा इतर जे काही महत्त्वपूर्ण योजना आहेत अशा योजनांबद्दल वेळोवेळी माहिती अपडेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, माहिती घेत असताना आपण काल 3 फेब्रुवारी 2021 रोजी एक शासन निर्णय पाहिला होता, ज्याच्यामुळे मनरेगाच्या अंतर्गत ज्या काही योजना सुरू होत्या याच योजनाचं कॉम्बिनेशन करून नव्यानं सुरू करण्यात आलेली शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही राज्यात राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. मित्रांनो, या योजनेची माहिती घेत असताना आपण जी आर पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न केला आणि ह्या जी आर पाहिल्यानंतर बऱ्याच जण या ठिकाणी कमेंट केले की ह्याचा अर्ज कसा भरायचा, याचे अर्ज ऑफलाईन असणार की ऑनलाईन असणार, किंवा याचे लाभ कशाप्रकारे दिले जातील, कागदपत्र काय काय लागतील. तर मित्रांनो, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, कालसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल माहिती घेत असताना मी सर्व माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला होता, याच्या अर्जाची लिंकसुद्धा दिलेली होती. मात्र बरेच जण या ठिकाणी थंबनेल किंवा डिस्क्रिप्शन पाहतात आणि या ठिकाणी कमेंट करतात, आपल्या अधिकाऱ्याला फोन करतात आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा परिपूर्ण माहिती न आल्यामुळे ते सुद्धा त्यांना काहीतरी उत्तरं देतात आणि परत ही योजना सुरू नाही असा गैरसमज होऊन त्या ठिकाणी अर्ज भरण्यापासून वंचित राहतात. तर मित्रांनो, पूर्ण माहिती समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अर्ज कसा भरला जाईल, कागदपत्र आणि याचे लाभार्थी कोण असतील. मित्रांनो, या ग्रामसमृद्धी योजनेच्या अंतर्गत ज्या 4 वैयक्तिक लाभाच्या योजना समावेश करण्यात आलेल्या आहेत, याचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठीचा अर्ज या ठिकाणी द्यायचा आहे. जो अर्ज आपण यापूर्वीसुद्धा सिंचन विहीर फळबाग लागवड योजनेसाठी पाहिला होता. मित्रांनो, या अर्जाचा नमुना आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल, त्या ठिकाणी आपण डाउनलोड करू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये वरती लाभार्थ्याला दिनांक लिहायची, लाभार्थ्याचा फोटो लावायचा आहे, प्रति सरपंच किंवा ग्रामसेवक जे असेल ते आपण त्या ठिकाणी टिक करू शकता, ग्रामपंचायतचं नाव, तालुका, जिल्हा, त्याचप्रमाणे अर्जदाराचं संपूर्ण नाव, श्रीमती, पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे, राहणार, तालुका, जिल्हा जे असेल ते, आणि याच्यापुढे आपल्याला आपला मोबाईल नंबरसुद्धा द्यायचा आहे. मित्रांनो, याच्यानंतर कोणत्या कामासाठी आपण अर्ज करणार आहात त्या कामाच्या पुढे आपल्याला टिक करायचे आहे आणि एका कामासाठी एकच अर्ज करायचा आहे, त्याच्यामुळे एकाच कामाच्या पुढे आपल्याला या ठिकाणी टिक करायची आहे. याच्यामध्ये चौथी ऑप्शन आपण या ठिकाणी पाहू शकता, गाय म्हैस गोट्याचे काँक्रिटीकरण, मूत्रसंचय, गव्हाण व छत, याच्यामध्ये 6 गुरांसाठी 26.95 चौरस मीटर निवारा. याच्यानंतर पाचवी ऑप्शन आहे शेळी पालन शेड, ज्याच्यामध्ये 10 शेळ्यांकरता 7.50 चौरस मीटर आणि कुक्कुटपालन शेड 100 पक्ष्यांना 7.50 चौरस मीटर निवारा. मित्रांनो, याच्यामध्ये जी काही अंदाजित रक्कम आहे ती बदल करण्यात आलेली आहे. जसे की आपण पाहिलं की गाय म्हैस गोट्याचं जे आहे याच्यामध्ये 2 गुरापासून 18 गुरांपर्यंत हे गायगोटा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये 2 ते 6 साठी 77,188 रुपये दिले जाणार आहेत आणि त्याच्या पुढच्या 12 गुरांपर्यंत याची दुप्पट मदत दिली जाईल, तर 12 पासून 18 पर्यंत याची तिप्पट मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर शेळीपालनसाठी सुद्धा या ठिकाणी 2 शेळ्यापासून 10 शेळ्यापर्यंत या ठिकाणी 49,284 रुपयाची मदत दिली जाणार आहे आणि याच्यात अकुशल कुशलचा रेशिओसुद्धा बदलण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 10 पासून 20 शेळ्यापर्यंत दुप्पट आणि 20 पासून 30 शेळ्यापर्यंत दुप्पट हा मदत या ठिकाणी अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत तिसरं जे अनुदान लाभ दिला जाणार आहे ते म्हणजे कुक्कुटपालनसाठी, आणि कुक्कुटपालनसाठी सुद्धा आपण पाहू शकतो या ठिकाणी अनुदानाचा जो बदल आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत आता 49,760 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. कुशल अकुशलचं प्रमाण बदलण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा 100 कुक्कुटपर्यंत हे अनुदान दिलं जाईल, त्याच्यावरच्या 150 आपल्याला याच्या दुप्पटसुद्धा अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर मित्रांनो, या नव्या निकषानुसार हे अनुदान या ठिकाणी दिलं जाईल. तर आपल्याला जी योजना हवी असेल त्याच्यापुढे आपल्याला या ठिकाणी अर्जाला टिक करायची आहे. एका कामासाठी एकच अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे. याच्याबरोबर आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याची जी पात्रता कुठल्या प्रवर्गातील आहे त्यालासुद्धा या ठिकाणी टिक करायचं आहे. अनुसूचित जातीचा आहे, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, NT, DT, त्याचप्रमाणे दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, महिला प्रधान कुटुंब, आणि आपण ज्या प्रवर्गातील असाल त्याला टिक केल्यानंतर त्याच्याबद्दलचा पुरावासुद्धा आपल्याला पुढे द्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे जे काही 1 हेक्टरपेक्षा जास्त 2 हेक्टरपर्यंत जे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा भूमिहीन शेतकरी आहेत, असे शेतकरी जे असतील ते आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचे आहे. लाभार्थ्याच्या नावे जागा जमीन आहे का असेल तर हो करायचं आहे, नसेल तर नाही. आणि भूमिहीन शेतकरी जर असेल तर त्याला ग्रामपंचायतचा नमुना 8 त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे. लाभार्थी जर सदर गावचा असेल तर त्या ठिकाणी त्याला रहिवासी दाखला जोडायचा आहे, आणि जर दुसऱ्या गावचा जर असेल तर दोन्ही गावातील त्याला जे काही ग्रामसभेची नाहरकत ठरावाची प्रतसुद्धा या ठिकाणी जोडणं बंधनकारक असणार आहे. लाभार्थ्याला आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स जोडावी लागणार आहे, त्याच्याबद्दलसुद्धा जोडली आहे तर होय, नसेल नाही या ठिकाणी करायचं आहे. आणि सदर अर्जसोबत कामाच्या प्रकारानुसार जी काही इतर कागदपत्रं लागतील तीसुद्धा या ठिकाणी जोडायचे आहेत, जसे की जनावरांचे जिओ टॅगिंगचा फोटो वगैरे या अर्जासोबत जोडावा लागणार आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर कुक्कुटपालनसाठी जर आपल्याकडे कुक्कुट नसतील तर कालच्या जी आरमध्ये आपण पाहिलं की आपल्याला एक
इतर दोन विटनेसचं सही घेऊन आपल्याला ते करारपत्रसुद्धा जोडावं लागणार आहे. अशा प्रकारचे योजनेच्या संबंधातील जी कागदपत्रं इतर असतील तीसुद्धा आपल्याला जोडावे लागतील. अर्जदार कुटुंबातील 18 वर्षावरील सदस्यांची संख्या किती पुरुष आहेत स्त्री आहेत हे या ठिकाणी द्यायचं आहे. आणि याच्यानंतर एक खाली स्वयं घोषणा द्यायची की मी श्री श्रीमती घोषित करतो की मी या योजनेअंतर्गत नोंदणीकृत मजूर असून मी कुटुंबासह प्रस्तावित कामावर देयक दराने अकुशल काम करण्यास तयार आहे. तसेच मी वर नमूद केलेली माहिती माझ्या समजुतीप्रमाणे खोटी आहे आणि गैरउपयोग केल्यास उपयोग जर झाला आणि खोटी जर माहिती निघाली तर मी या ठिकाणी ठरवलेल्या दंडास पात्र राहील. अशा प्रकारे एक सहमती देऊन आपल्याला या ठिकाणी सही करायची आहे. सोबत कुटुंबाचं ओळखपत्र जॉब कार्ड ऑनलाईन फोटोकॉपी असेल तरी चालेल. आट सातबाऱ्याचा उतारा जर भूमियान असेल तर गावाच्या मालमत्तेचा आट्याचा उतारा या ठिकाणी द्यावा लागणार आहे. योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे फोटो सुरू करण्यापूर्वी झाल्यानंतरच्या सुद्धा या ठिकाणी देणं बंधनकारक असणार आहे आणि तशा प्रकारची टिप्ससुद्धा या ठिकाणी अर्जामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर बरेच सारे जे काही इतर कागदपत्रं आहेत, जसं की मी आता सांगितलं कुक्कुटपालनसाठी या ठिकाणी जर आपल्याकडं कुक्कुट उपलब्ध नसतील तर आपण लवकरच कुक्कुट 1-2 आठवड्यामध्ये विकत घेऊ, अशा प्रकारचे जे काही घोषणा आहेत त्याच्यासोबतचं जे 2 विटनेससह करारपत्र वगैरे आहे त्याची कागदपत्रसुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडावं लागतील आणि त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणी अर्जाच्या खालीच या ठिकाणी अतिरिक्त कागदपत्रामध्ये द्यायची आहे. मित्रांनो, याचप्रमाणे आपल्याला आपल्या ग्रामसभेचा एक ठरावसुद्धा द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता वैयक्तिक सामूहिक कामाच्या लाभाबाबत. याच्यामध्ये वैयक्तिक कामाच्या लाभाबाबतचा ठराव आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि ग्रामसभेचं नाव त्या ठिकाणी ज्या तारखेला ठराव घेतलेला आहे आणि याच्यामध्ये या कामाचा लाभ घेण्यासाठी योजनेअंतर्गत प्रवर्गानुसार पात्र असल्याने 2021-22 मनरेगाच्या अंतर्गत ग्रामपंचायत नियोजन आराखड्यात वरील सुचवलेले क्रम प्रस्तावित लाभार्थी असल्याने लाभ मिळणे कामी शिफारस करण्यात येत आहे. अशा प्रकारचे सरपंचाच्या सहीचं आणि ग्रामसेवकच्या सहीचं या ठिकाणी एक आपल्याला शिफारसपत्रसुद्धा द्यावं लागणार आहे. मित्रांनो, हे शिफारसपत्र जोडल्यानंतर आपल्याला पंचायत समितीच्या माध्यमातून एक छाननी पत्राचा नमुनासुद्धा मिळेल, आपल्याला पोचपावती मिळेल की याच्यासोबत जोडलेली कागदपत्रं बरोबर आहेत आणि सगळी कागदपत्रं व्यवस्थित असल्याबाबत आणि कागदपत्र पूर्ण असल्याबाबतचं एक आपल्याला छाननी पत्राची जी पोचपावती आहे तीसुद्धा या ठिकाणी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून दिली जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा जो अर्ज आहे हा जुना नमुना आपण या ठिकाणी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा मनरेगाच्या अंतर्गत जो वैयक्तिक लाभाच्या योजनेचा जुना अर्ज आहे हाच अर्ज आपल्याला या योजनेसाठी भरायचा आहे. कारण मनरेगाच्या ज्या योजना आहेत याच वैयक्तिक लाभाच्या योजनेला काही कॉम्बिनेशन करून याच्यामध्ये पूर्वीच्या ज्या काही अटी होत्या, जसे की 5 गाईगोटेच गावात दिले जावात अशा प्रकारची अट होती, ही अट या ठिकाणी हटवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावातील जास्तीत जास्त आणि 100% नागरिकांना याचे लाभ दिले जावेत अशा प्रकारे याच्यात एक महत्त्वपूर्ण सूचना आदेश या GR मध्ये देण्यात आलेले होते. त्यामुळे याचे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळतील अशा प्रकारे बदल करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, हा अर्ज आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता किंवा आपले जे काही गावचे रोजगार सेवक आहेत या रोजगार सेवकाकडे सुद्धा या अर्जाची एक प्रत आपल्याला मिळेल. हा अर्ज त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक योजनेसाठी आपल्याला वेगवेगळा अर्ज या ठिकाणी भरायचा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारची योजना सुरू झालेली याचा GR देखील आलेला आहे, ज्या GR ची परत एकदा आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेच्या संदर्भात असणाऱ्या मार्गदर्शक सूचनासुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकमधून डाउनलोड करू शकता. आणि हा जो पुणे जिल्ह्याचा जो प्रस्ताव मी आता व्हिडिओमध्ये दाखवला आहे तो सुद्धा जर आपल्याला हवा असेल तर त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक माहिती होती, बऱ्याच मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती. माहिती आपल्याला जर आवडली असेल, इतर मित्रांना उपयोगी पडेल असंच वाटत असेल तर शेअर नक्की करा. आणि अशीच माहिती, असेच काही अपडेट जर मिळावेत असं जर वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूयात नव्या माहितीसह, नव्या GR सह. धन्यवाद.